अमरावती जिल्ह्यातला हा दुर्गम आदिवासी बहुल भाग दरवर्षी पावसाळ्यात चर्चेत राहतो तो कुपोषणाच्या आकडेवारीमुळे. त्यात यंदा कोरोनाचं संकट असतानाही मेळघाट मधल्या एका अंगणवाडीने मात्र माता आणि बालकांना चांगलाच दिलासा दिला आहे. मार्च मध्ये लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर अंगणवाड्या बंद झाल्या तरी देखील खोंगडा गावात त्यांना पौष्टिक आहार मिळत होता. गंगा कासदेकर 8 महिन्यांच्या गरोदर आहेत. त्यांना रोज आहाराचा घरपोच जबा मिळत होता. लॉकडाऊन मध्ये पतीचा रोजगार गेला आणि त्यांना घरात अन्न शिजवणंही मुश्किल झालं होतं. हा आहार अब्दुल कलाम अमृत आहार योजनेअंतर्गत दिला जातो. कसं होतं खाणं? अच्छी बनता, दाल भी अच्छी स्वाद लगता, बाई खाना दे के देता, घर तक पहुंचाता डब्बा. खोंगडा अंगणवाडी केंद्रावर दररोज आहार शिजवला जातोय. गरोदर महिलांसाठीच्या आहारात वरण, भात, भाजी आणि अंडी यांचा समावेश असतो. मग हा आहार डब्यांमध्ये भरून अंगणवाडी सेविका आणि मदतनीस तो लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवतात. यहाँ पे गरोदर माता, इष्टंदा माता बालक उनका खिचड़ी बनाते और खाना भी बनाते है इष्टंदा और गरोदर उनका. तो बारिश में आज ही खुला है, नहीं तो पूरे बारिश चालू 1 महीने हो गए था. चालू ये होता है, इसमें मैं घर घर से पहुँचा रहा था खाना उनके अमृत है. तो बहुत कीचड़ होते थे, बहुत तो डब्बे पहुँचाना ही पड़ता. एरवी अंगणवाड्यांमध्ये बालकांना शिजलेला आहार देता येतो, पण लॉकडाऊनमुळे THR म्हणजेच टेक होम रेशन घरपोच दिला जाऊ लागला. शिटीपासून खूप लांबवर खेडेगाव आहे आणि वाहनाची व्यवस्था पण आता सध्या कोरोनामुळे बसेस वगैरे नसून अनौपचारिक शिक्षण त्यांचं बंद होतं कोरोनामध्ये. पण आम्ही कोरोना सर्वेक्षण केलं, एकूण 78 बालके असून आणि गरोदर माता 7 आहेत आणि स्तंदा माता 8 आहेत. अशा मातांना आम्ही टेक होम रेशन दिलेलं आहे आणि 49 दिवसाचा असं एकत्र आहार त्यांना मिळतो. अशा दुर्गम भागात महिला आणि बालकांसाठी योजना पोहोचवणं सोपं नव्हतं. हे जे गाव आहे खोंगडा, हे गाव खूप दुर्गम भागातलं आहे. टायगर प्रोजेक्टमध्ये वसलेलं हे गाव आहे. हे गाव पूर्णतः रेंजच्या बाहेर आहे. इथे कुठेही आपल्याला फोन लागत नाहीत. अमृत आहार पोहोचवताना सेविकाताई, मदतनीसताईंना त्रास झाला, परंतु 100% आहार या कालावधीमध्ये गेला. आत्ता मागच्या महिन्यामध्ये एक सुमन धांडेकर या महिला प्रसूत झाल्या, त्यांच्या बाळाचं वजन 3 किलो 500. तर हा एक फरक आपल्याला दिसतो की 100% मातांपर्यंत आहार जातो आहे. कोरोनाच्या काळात ग्रामीण भागात शासकीय कर्मचारी पोहोचू शकत नव्हते. अशा वेळी घरपोच आहारापासून कोरोना सर्वेक्षणापर्यंतचं काम अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनीच केलं. त्या गावात ग्रामसेवक गेले नाही, पटवारी गेले नाही, शिक्षक गेले नाही, मात्र त्यांनी रात्रंदिवस गावाला कोरोनाच्या व्हायरसमुळे वाचवण्यासाठी अहोरात्र मेहनत केली. घरोघरी जाऊन प्रत्येक लोकांकडून त्यांची तपासणी करून घेणं आणि एक प्रकारचे त्यांनी जागता पहारा दिलेला आहे. या 5 महिन्यामध्ये अंगणवाडीताई, अंगणवाडीताईची मदतनीस, आशा, ANM ह्या लोकांनी एवढं मोठं काम केलेलं आहे. एक प्रकारचे ते योद्धे ठरलेले आहेत. मेळघाटात चिखलदरा आणि धारणी या तालुक्यांमध्ये 384 अंगणवाड्या आहेत. अंगणवाड्या बंद असतानाही अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांनी जे काम केलं त्यासाठी त्यांचं कोरोना वॉरियर्स म्हणून कौतुक होतंय. BBC मराठीसाठी नितेश राऊत यांचा रिपोर्ट.